व्हिडिओत आम्ही तुम्हाला असं एक नवीन पीक सांगणार आहोत की ज्याचं उत्पादन भारतात अतिशय कमी प्रमाणात होतं पण जेवढं उत्पादन होतं त्याच्या ऐंशी टक्के जवळपास बाहेरच्या देशात निर्यात केलं जातं या पिकाला जपान अमेरिका तसेच युरोपमधील बऱ्याचशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे मित्रांनो याला याची जी काय डिमांड आहे तर ती पूर्वीपासून तर होतीच पण आता कोरोनानंतर याची डिमांड अगदी जबरदस्त प्रमाणात वाढलेली आहे लाखो शेतकऱ्यांची मनपसंती तार प्लस ताडपत्री टियरलॉक टेक्नॉलॉजीने बनवलेली एकदम मजबूत दोन थरांनी बनवलेले कोपरे तसेच तार लावलेले किनारे अशा या वर्षानुवर्ष चालणाऱ्या ताडपत्रीचे एक नाही अनेक फायदे आहेत जसे की फळभाज्यांच्या संरक्षणासाठी धान्य वाळवण्यासाठी लघु उद्योगासाठी पशु संरक्षणासाठी फायदेशीर आकर्षक ऑफर सह आजच खरेदीसाठी आपल्या जवळच्या ऍग्रोस्टार की लाल दुकानाला भेट द्या किंवा प्ले स्टोर वरून ॲप डाउनलोड करा किंवा कॉल करा पंच्याण्णव शून्य तीस पंच्याण्णव शून्य तीस वर मित्रांनो ह्या पिकापासून एक प्रकारे तेल काढलं जातं आणि त्या तेलाचा उपयोग जवळपास साबणापासून तर अगदी खाद्यपदार्थापर्यंत होत असो मग आता कदाचित तेल म्हटल्यावर तुमच्या लक्षात जिरेनियम येत असेल पण मित्रांनो जिरेनियम ही आत्ताची वनस्पती आहे पण जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती पूर्वापार काळापासून भारतात घेत घेत गेले होते आणि जिला कुठलंच नुकसान होण्याची सुद्धा शक्यता नसते तर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे पीक कुठलं आहे याची लागवड कशी करायची याची रोपे कुठून मिळतो याची या विक्री कशी करायची तसेच याच्यामध्ये सगळं खर्चाचं उत्पन्नाचं गणित सुद्धा आम्ही सांगणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला याच्या जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं शेती करायची असेल तर त्या कंपनीचे संपर्क सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तर मित्रांनो त्याकरताच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा जगात सगळ्यात जास्त डिमांड असलेल्या एका पिकाविषयी आम्ही इथून पुढे माहिती देणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या पिकाविषयी याची विक्री कुठे करायची रोपे कुठून मिळवायची ती यासाठी मोबाईल नंबरसुद्धा देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे, हे पीक आहे लेमन ग्रासचं पीक किंवा याला मराठीमध्ये गवती चहाचं पीकसुद्धा म्हणतात मग आता कदाचित तुम्ही गवती चहाविषयी याच्या आधी ऐकलं असेल पण त्याच्यावर एक प्रक्रिया करून त्याच्यातून असं एक उत्पादन काढलं जातं आणि ज्याला जगात भरपूर मागणी असती त्याविषयी आम्ही इथून पुढे तुम्हाला माहिती देतो आहोत मित्रांनो हे उत्पादन इतकं जबरदस्त आहे की याला तीन तीन चार चार हजार रुपये लिटरपर्यंत त्या ठिकाणी भाव तुम्ही मिळून शकता मग आता ते कसं मिळवायचं त्याकरता व्हिडिओ पहा तर मित्रांनो आता गवती चहाच्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत आता भारतामध्ये आंध्र प्रदेश त्याचबरोबर केरळ वगैरे या खालतील साईडला दक्षिणेला साधारणपणे याची शेती बऱ्याच प्रमाणात केली जाते पण महाराष्ट्रामध्ये याचं जे काय आहे तर उत्पादन अगदी कमी होत असतं मग आता याच्या तीन चार व्हरायटी आहेत मग त्यामध्ये ते सुगंधी प्रगती प्रमाण कवेरी तर असे साधारणपणे याच्या व्हरायटी आहेत तर साधारणपणे याची लागवड त्या ठिकाणी कशी करायची असते तर आता याच्या बिया त्या ठिकाणी येतात तर त्या बियांची पेरणी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता एक पाच एक किलो प्रति हेक्टर याचं बियाणं लागतं पण त्याला वेळ भरपूर लागू शकतो त्यामुळे याची रोपांची उपलब्धता करून आपण याची त्या ठिकाणी लागवड करू शकता तर याची जे काही रोपे असतात तर ती साठ दिवस वयाची रोपे आपल्याला मिळवायची असतात मग रोपे कुठून मिळवायचे त्यासाठी व्हिडिओच्या शेवटी संपर्क देणार आहोत तर मित्रांनो साठ दिवस वयाची रोपे त्या ठिकाणी आपल्याला मिळवायची असतात आणि साधारणपणे आपल्या शेतामध्ये दीड बाय एक फूट किंवा दीड बाय दोन फूट या अंतरावर त्या ठिकाणी लावायचे असतात कारण की मित्रांनो गवती चहाचं जे काय झाड आहे तर ते बरंचसं पसरत असतं आणि त्यामुळे त्याला बरीचशी जागा त्या ठिकाणी लागत असते मग साधारणपणे पाण्याची जर परिस्थिती पाहिली त्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी लागतं एक सात ते आठ दिवसांनी याला पाणी दिलं तरी चालत असतं मग आता पाहूयात याची काढणी कधी करायची हार्वेस्टिंग कशी करायची उत्पादन किती निघतं आणि खर्चाचं गणितसुद्धा आपण पाहतो आहे आता मित्रांनो याची जी काही काढणी आहे किंवा कापणी आहे तर साधारणपणे या पिकाला हिवाळ्यामध्ये फुलं येत असतात मग आपल्याला काय फुलं काढायची नसतात तर साधारणपणे एकदा हे पीक लावल्यानंतर चार ते सहा महिन्यानंतर तुम्ही पहिली कापणी करायची असते मग आता याची कापणी नेमकं काय करायची आता गवती चहा साधारणपणे एक गवतासारखं एक साधारणपणे एक पीक असतं तर दहा सेंटीमीटर त्या जमिनीपासून उंचीवरनं तुम्ही ते सर्वची सर्व पानं त्याची कापून घ्यायची असतात मग साधारणपणे पहिल्यांदा चार ते सहा महिन्यानंतर एक कापणी करायची असते आणि त्यानंतर दर साठ ते सत्तर दिवसांनी तुम्ही कापणी करू शकता तर अशा एका वर्षामध्ये पाच ते सहा कापणी अगदी सहजपणे करू शकता यामुळे याचं उत्पादनसुद्धा भरघोसन निघत असतं याच्याविषयी एक अतिशय महत्त्वाची बा बाब अशी आहे की हे एकदा पीक जर लावलं तर चार ते पाच वर्ष हे त्या ठिकाणी चालत असतं म्हणजे परत परत लागवड करायची गरज याला येत नसते मग आता बघूयात की इकरी याचं उत्पादन त्या ठिकाणी किती निघत असतं मग आता हे पीक लावल्यापासून चार पाच वर्षापर्यंत तुम्ही याची कापणी करू शकता पण आता याच्यामधनं मुख्य आता तुम्ही ही पानेसुद्धा वाळून त्या ठिकाणी विकू शकता आणि या सुद्धा बराचसा भाव आहे काही चहाच्या कंपन्या आहेत जे मिक्स पावडर त्या ठिकाणी बनवत असतात किंवा तुम्ही लोकल सुद्धा ग्रीन फ्रेश पानेसुद्धा विकू शकता आता ॲमेझॉनवर जर बघितलं तर लेमन ग्रास पावडर जर बघितली तर बऱ्याचशा किमती त्यामध्ये दिसून येतील अगदी चारशे पाचशे रुपये सुद्धा एक एक किलोला भाव तिथे दिसेल पण त्याला बऱ्याचशा मार्केटिंग वगैरे या गोष्टी लागू शकतात पण आपण पुढे जाऊन एक अशी एक सोपी गोष्ट याच्यावर करणार आहोत की ज्याने याला विकणं आणि पैसे कमावणं सोपं होईल तर ते म्हणजे काय की याच्यामधनं आपल्याला तेल काढायचं असतं मग आता मित्रांनो जवळपास एका एकरामध्ये ह्या हिरव्या पानांचं उत्पादन चार पाच कापल्यानंतर होतं बारा ते पंधरा टन मग आता जवळपास याच्यामधनं तीस ते चाळीस किलो तेल निघत असतं मग मित्रांनो होय हेच तेल जे आहे की ज्याला भारतात जबरदस्त मागणी आहे विदेशात मागणी आहे आणि हेच तेल जगात जवळपास मोठ्या प्रमाणावर याला डिमांड असते कारण की मित्रांनो याचा वापर साबणांमध्ये डासांपासून बनवायच्या जे काही इन्सेक्ट रिपेलंट आहेत त्याच्यामध्ये आत्तरे तसेच खाद्यपदार्थांमध्ये अशा बऱ्याच पदार्थामध्ये होत असतो मित्रांनो जिरेनियमचा जितका वापर होत नाही त्याच्यापेक्षा जास्त कदाचित याचा लेमन ग्रास ऑइलचा वापर होत असतो मग मित्रांनो काही व्हरायटी तर अशा आहेत की तुम्हाला त्या एकरी साठ किलो साधारणपणे तेलसुद्धा देतात मग आता अंदाजे आपण पन्नास किलो जरी तेल त्या ठिकाणी पकडलं तर एक पाचशे रुपये किलोचा होलसेल भावेला भेटू शकतो साधारणपणे रुपये एकरी तुम्हाला उत्पादन भेटू शकतो तेल काढल्यानंतर जो चौथा उरतो तर तो तुम्ही गाई मशीनला खाऊ घालू शकता मग आता तुम्ही म्हणाल की पंचवीस हजार रुपये इतके कमी पैसे जर याच्यामधून मिळत असतील तर हे पीक काय कामाचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याच्यामधून जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर आता अमेझॉनवर तुम्ही बघू शकता की अगदी पंचवीसशे लिटर पंचवीसशे रुपये लिटरपर्यंत याची किंमत इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि मित्रांनो मग एवढ्या महागात जर हे तेल विकलं जातंय तर तुम्ही का नाही त्याची ब्रँडिंग करावी तर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे ब्रँडिंग करून तुम्हीसुद्धा इतका मोठ्या प्रमाणावर त्याचा भाव मिळू शकता आणि जवळपास एकरी एक सव्वा लाख रुपयेसुद्धा याच्यामधनं कमू शकता मग आता मित्रांनो याची शेती करत असताना तुम्ही सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणावर याची शेती करू शकता मग आता पुढचा प्रश्न असेल की याचं तेल त्या ठिकाणी कसं काढायचं तर मित्रांनो तेल काढण्यासाठी काही कॉम्पॅक्ट मशीनसुद्धा त्या ठिकाणी येतात अगदी छोट्या मशिनरीसुद्धा येतात एक चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंतसुद्धा काही मशिनरी याच्यामध्ये येऊन जातात तर त्याच्यामधनंही तुम्ही त्या ठिकाणी तेल काढू शकता किंवा आसपास जर कुठे तेल काढायची मशिनरी याची उपलब्ध असेल ज्या की आपल्याकडे महाराष्ट्रात शक्यता कमी आहे पण कर्नाटक केरळ तामिळनाडू वगैरे त्या साईड असू शकतात तर तिथे जाऊनही तुम्ही याचं तेल काढू शकता किंवा किंवा याच्या हिरव्या पानांची पावडर बनवून त्याला व्यवस्थित ब्रँडिंग करून पॅकिंग करून सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे विकू शकता तर मित्रांनो याची रोपे कुठून मिळवायची ऑइल तयार केलं तर ते कोणाला विकायचं किंवा जी काय पावडर तुम्ही तयार केली तर ती कोणाला विकायची तर याविषयी आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक दोन लिंकसुद्धा टाकणार आहोत तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटला जाऊन बघू शकता तिथून त्या त्या साधारणपणे संबंधित व्यक्तींना कंपनीला कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा